विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण निश्चयकांची उदाहरणं पाहिलेली आहेत। निश्चयकाच्या सहाय्याने एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची असतात त्याचाही अभ्यास केलेला आहे। आता या व्हिडिओ मध्ये दोन चलांतील रेषीय समीकरणां रूपांतर करण्याजोगी समीकरणे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिलं उदाहरण घेतो, 2 छेद x वजा 3 छेद y बरोबर आहे 15, आणि दुसरं समीकरण आहे 8 छेद x अधिक 5 छेद y बरोबर आहे 77। तर जोडून घे, आता आहे त्या परिस्थितीमध्ये हे दोन्ही समीकरण एक सामायिक समीकरण किंवा दोन चलातील रेषीय समीकरण नाही, कारण या ठिकाणी चलांचे घातांक उणे 1 येतात, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। परंतु या समीकरणांना आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये बदलता येतं। कसं बदलायचंय? या ठिकाणी याला आपल्याला 2 × 1/x लिहता येतंय, वजा 3 × 1/y लिहता येतंय, बरोबर आहे 15। या ठिकाणी 8 × 1/x अधिक 5 × 1/y बरोबर 77 असं लिहता येतंय। मग या ठिकाणी 1/x = m व 1/y = n मानता येते, आणि म्हणून 2m वजा 3n बरोबर आहे 15 हे समीकरण नंबर 1। आणि दुसरं समीकरण असं येईल, 8m अधिक 5n बरोबर आहे 77 हे समीकरण नंबर 2 आहे। तर आता ही दोन्ही समीकरणे दोन चलांची रेषीय समीकरणे आहेत। या ठिकाणी इथला सहगुणक 2 आहे, इथला सहगुणक 8 आहे। हे दोन्ही सहगुणक m या चलाचे सहगुणक सारखे करण्यासाठी समीकरण 1 ला 4 ने गुणून 1 मधून 2 वजा करावे लागेल। समीकरण 1 ला 4 ने गुणून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करावे लागेल, म्हणजेच हे असं समीकरण 1 ला 4 न गुणायचं, समीकरण 2 ला 1 न गुणायचंय, आणि पुन्हा 1 मधून 2 वजा करायचंय। आणि म्हणून समीकरण 1 ला 4 न गुणल्यावर 4 × 8m वजा 4 × 12n = 15 × 60। दुसरं समीकरण जशाला तसं, 8m अधिक 5n बरोबर आहे 77, आणि यांची वजाबाकी करायची, उणे उणे उणे। 8m मधून 8m गेले 0, या ठिकाणी −12 × 5 = 17n = 17। दोन्हीकडचं उणे आणि उणे कटलं, n = 17/17, आणि म्हणून n = 1। n = 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, आणि म्हणून समीकरण 1 आहे आपल्याकडे 2m वजा 3n = 15 यांच्या जागेवर 1 ठेवायचंय, 2m वजा 3 × 1 = 15, आणि म्हणून 2m वजा 3 = 15, 2m = 15 + 3, आणि म्हणून 2m = 15 × 3 = 18, आणि म्हणून m = 18/2, म्हणून m = 9। म्हणून आता या ठिकाणी 1/x = m आहे, 1/y = n आहे, म्हणून 1/x = m ची किंमत आलेली आहे 9, 1/y = n ची किंमत आलेली आहे 1,
आणि म्हणून x बरोबर 1/9 आणि y बरोबर a म्हणून कंसात x, y बरोबर आहे 1/9, 1 ही वरील समीकरणांची उकल आहे. ही वरील समीकरणांची उकल आहे. Thank you.